नमस्कार, आज आपण कोथिंबीर वडी सँडविच बनवणार आहोत. त्याकरता आपल्याला कोथिंबीर, मीठ, ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लिंबू, राई, तेल, घरगुती मसाले, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद, पाणी, तांदळाचं पीठ, बेसनाचं पीठ आणि हे पण कोथिंबीरच आहे वाटीची. सर्वात पहिले आपण चटणी बनवून घेणार आहोत, कारण हे कोथिंबीर वडी सँडविच आहे. आपण चटणीचा एक लेअर बनवणार आहोत, ते मी नंतर तुम्हाला दाखवेनच कसं करायचं. पण सर्वप्रथम आपण चटणी करून घेऊया. त्याकरता आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर एक वाटी आहे. त्यानंतर घट्टपणा येण्यासाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेणार आहे. एक चमचा ओलं खोबरं आहे. आता तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घ्यायची आहे. मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कमी स्पायसी पाहिजे तर एकही घेऊ शकता. आल्याचा छोटा तुकडा, चवीप्रमाणे मीठ, आणि चटणी झाल्यानंतर आपल्याला लिंबू पिळायचे. तर आपण चटणी करून घेऊया. थोडंसं पाणी ॲड करून अशा पद्धतीने आपली चटणी रेडी झालेली आहे. आपल्याला चटणी एवढीच घट्ट ठेवायची आहे, पातळ नाही करायची, अशी घट्ट करायची. आता आपण लिंबू पिळून घेऊया. मी अर्ध्यातला अर्धा लिंबू पिळून घेते. मिक्स करूया. आता आपण वड्यांसाठी जे मिक्सर आहे ते करून घेऊया. वड्यांसाठी मिक्सर रेडी करूया. सगळ्यात पहिलं आपल्याला एक मोठी वाटी बेसन घ्यायचं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, लाल तिखट मी दोन मोठे चमचे, धना जिरा पण दोन मोठे चमचे आणि अर्धा चमचा हळद. सगळं घेऊया. एक मोठा बाउल बारीक चिरलेली कोथिंबीर, ती आपण नंतर ॲड करायची. सगळ्यात पहिलं मी हे बॅटर करून घेते. पाणी ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने हे बॅटर आपण करून घेतलेलं आहे. असं पातळ करून घ्यायचं आहे हे बॅटर. आता आपण कोथिंबीर ॲड करूया. मी कमीत कमी 3 ते 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे. हा एवढा मोठा टोप होता पाणी, त्यातलं मी अर्धं वापरलं आहे. ठीक आहे, तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता कोथिंबीर वडी सँडविच म्हटलं, वड्या मेन कोथिंबीरीच्या असल्यामुळे आपल्याला कोथिंबीरीचं प्रमाण जास्तच घ्यायचं आहे. मिक्स करूया. आता मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला तेल गरम करून फोडणी द्यायची राईची आणि हे बॅटर आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. पॅन गरम झालं आहे. तेल टाकलेलं आहे 2 चमचे. आता आपण राई टाकूया. राई चांगली तडतडली पाहिजे. आता आपण बॅटर टाकूया. सगळं टाकायचं आहे आणि चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे चमच्याने. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. असं चमच्याने हलवत राहायचं आहे पूर्ण ते आता एकजीव होईल. अशा पद्धतीने छान असा गोळा करायला पाहिजे. हे सगळं जे मिक्सर आहे ना ते मंद गॅसवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे. मंद गॅसवर चमच्याने हलवत राहायचं आहे. ते आपोआप असा गोळा फॉर्म होतो. ठीक आहे, आता हे झालेलं आहे. आपण एका स्टीलच्या ताटाला मी तेल लावून घेते, कारण आपल्याला हे थापायचं आहे. पहिलं फक्त मी तेल लावून दाखवते तुम्हाला. स्टीलचं ताट घेतलं आहे. थोडंसं तेल घेते. थोडं अगदी फक्त चिटकायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण तेल लावून घेऊया आणि हे बॅटर आता आपण थापून घेऊया ताटावर. आता आपण हे बॅटर ह्या ताटावर थापायला घेऊया. एक चमचा पहिला घेते मी. तो असा चमच्याच्या मदतीनेच, कारण गरम असताना
पॉसिबल नहीं है, असं पसरवायचं आहे. थोडासा पाण्याचा भात घेते मी. जास्त नाही, फक्त थापण्यासाठी, कारण अगदी गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे. एकदम इवनली स्प्रेड करून घ्यायचे. आणि आता मी चटणी लावते. चटणी छान अशी स्प्रेड करायची सगळीकडे. आणि परत एक चमचा बॅटर आपल्याला ह्याच्यावर थापून घ्यायचं आहे. परत मी पाण्याचा हात घेते. अशा पद्धतीने मी थापून घेतलेला आहे. पहिला लेयर मी तो बेसनाचं जे बॅटर होतं ते, त्याच्यावरती एक चटणीचा लेयर आणि परत मी बेसनाचा तो बॅटरचं लेयर मी केलेला आहे. असे तीन लेयर झाले. थोडंसं थंड झालं की आपण वड्या पाडून घेऊया आणि मग शॅलो फ्राय करायचं आहे. आता छानपैकी थंड झालेलं आहे, आपण वड्या पाडून घेऊया. सुरीने असंच तुम्हाला त्रिकोण पाहिजे किंवा स्क्वेअर शेप पाहिजे, चॉईसप्रमाणे तुम्ही वड्या पाडून घ्या. हे कट करताना सुरीला नॉर्मली हे थोडंसं पीठ कधी कधी चिकटतं, तर आपल्याला थोडासा त्रास होतो ते कट करताना. सो तेलाचा हात किंवा पाण्याचा हात लावला तरी चालेल सुरीला, मग ते परत इझी होऊन जातं आपल्याला कट करायला. अशा पद्धतीने आपली मस्तपैकी छान अशी चटणी आणि दोन्ही साईडनी कोथिंबीर वडीचा लेअर आलेला आहे. आपण बाकीच्या वड्या पण पाडून घेऊया आणि मग शॅलो फ्राय करूया. पद्धतीने आपण वड्या पाडून घेतलेल्या आहे, आपण आता शॅलो फ्राय करायला सुरुवात करूया. पॅन गरम झालेलं आहे, मी 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे. आता आपण वड्या सोडूया. सगळ्या वड्या आपण आता ठेवलेल्या आहे पॅनवर. आपण एक साईड गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आणि ती झाली की दुसरी साईड पलटून घ्यायची. आता आपण बघूया झालेला आहे का. हो, छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता सगळ्या वड्या आपण पलटून घेऊया. मस्त रंग आलेला आहे. मी आता टर्न करून घेतलेले आहेत. आपण थोडंसं तेल सोडूया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. डीप फ्राय पण खूप छान लागतात. अशा पद्धतीने छान मी खरपूस वड्या भाजून घेतलेल्या आहेत. तर आता आपण सर्विंग प्लेटवर सर्व करून घेऊया. अशा पद्धतीने कोथिंबीर वडी सँडविच रेडी आहे. तुम्ही अशीच पाहिजे तरी खाऊ शकतात, कारण आपण चटणीचं लेअर घातलेलं आहे मध्ये. सो त्याच्यामुळे ही ऑलरेडी स्पायसी आहे. सो चटणी नसली तरी चालेल, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर केचपबरोबर तुम्ही ट्राय करू शकता. सो नक्की ही रेसिपी करून पहा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.